राहुल गांधींसंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद आता राहुल गांधींकडे जाण्याची शक्यता आहे, कारण राहुल गांधींनीच विरोधी पक्षनेते व्हावं अशी अनेक खासदारांची मागणी असल्याचं कळत आहे। त्यामुळे खासदारांच्या मागणीला मान देऊन राहुल गांधी हे पद स्वीकारणार का याकडे लक्ष लागलंय। तसंच येत्या दोन दिवसात पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन विरोधी पक्षनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। दरम्यान राहुल गांधी जर विरोधी पक्षनेते झाले तर अधिक रंजक लोकसभेचं हे वातावरण असणार आहे। वैयक्तिक इच्छा खूप असतील हो, पण शेवटी काँग्रेस पक्ष ठरवेल, त्यांच्या पक्षात कोणी कोणाला करावं हे मी सांगू शकत नाही। पण राहुल गांधी यांनी या देशाचं नेतृत्व पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यावं ही आमची इच्छा आहे।